फेज डायग्राम समजून सांगायचं आहे मला तुम्हाला फेज पी एच एस सी फेज डायग्राम समजून घेताना आपल्याला हे माहिती आहे की सॉलिड फेज, लिक्विड फेज, आणि गॅस फेज, किंवा वेपर फेज, हे आपण तीन फेजेस नॉर्मली डिस्कस करतो पाण्याच्या बाबतीत सॉलिड फेजमध्ये आपण बर्फ म्हणजे आईस मानतो लिक्विड फेजमध्ये आपण पाणी म्हणजे लिक्विड वॉटर याला लिक्विड फेजमध्ये म्हणतो आणि वाफ म्हणजे स्टीम याला आपण वेपर म्हणतो आता हे फेजेस आपण जर प्रेशर वाय ॲक्सिसला घेतला आणि टेम्परेचर ॲक्सिसला घेतलं तर कशा पद्धतीने रिप्रेझेंट होतात त्याला आपण फेज डायग्राम असं म्हणतो तर सर्वप्रथम आपण या फेज डायग्राममध्ये ह्या ज्या तीन लाईन्स आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ ही जी पहिली लाईन आहे आपण समजू ही जी लाईन आहे तिला लिक्विड वेपर लाईन असं म्हणतात एल फॉर लिक्विड आणि वी फॉर वेपर अर्थात ही लिक्विड फेज आणि वेपर फेजमधली लाईन आहे आणि ही काय दर्शवते तर ती अशी दर्शवते की तुमचं जर प्रेशर वाढत नेलं आपण प्रेशर वाढवत गेलो आपण समजा सी प्रेशर वाढवत गेलो तर टेम्परेचर हं वाढत जातं म्हणजे लिक्विड टू वेपरमध्ये रूपांतर होणारं होण्यासाठी जे राहणारं रा टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग पॉईंट किंवा बॉईलिंग टेम्परेचर हे वाढत जातं इकडे बघा आपल्याला दिसतं की जेव्हा ॲटमॉस्फिरिक प्रेशर असतं तेव्हा ते टेम्परेचर हे शंभर डिग्री सेंटीग्रेड म्हणजे असं की जेव्हा नॉर्मल प्रेशर असतं ॲटमॉस्फिरिक प्रेशर तेव्हा पाणी हे शंभर डिग्री सेंटीग्रेडला उकळतं आणि जसं आपण प्रेशर वाढवत नेतो तर आपल्याला दिसेल या डायग्रामावरून की तिचं टेम्परेचर बॉइलिंग टेम्परेचर हे वाढत जातं आणि प्रेशर जर कमी करत नेलो आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा कमी म्हणजे वॅक्यूमकडे चाच आलो आपण तर आपल्याला दिसेल की तिचं बॉइलिंग पॉईंट हे कमी कमी होत जात आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही लिक्विड वेपर लाईन समजून घेता येईल म्हणजे इकडे लिक्विड आणि इकडे वेपर तसंच लिक्विड सॉलिड लाईन काय दाखवते तर लिक्विड सॉलिड लाईन हे बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट दाखवते म्हणजे मेल्टिंग पॉईंट दर्शवते जसं हा टेम्परेचर चेंज होतो आहे तसं मेल्टिंग पॉईंट चेंज होतो आहे मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय तर पॉईंटला सब्लिमेशन पॉईंट कसं बदलतो प्रेशरनी हे आपल्याला यसवी कव दाखवतो येसवी कव काय सब्लिमेशन कव हा कव काय आहे बॉइलिंग कव आणि हा कव जो आहे हा जरा फ्युजन कव किंवा मेल्टिंग पॉईंट कव आणि हे ते तिन्ही जे कव जे आहेत याची तीन लाईन जिथे मीट होतात म्हणजे भेटतात त्याला आपण ट्रिपल पॉईंट असं म्हणतो ह्या पॉईंटला तिन्ही पण फेज आपल्याला दिसतात हा जो पॉईंट आहे झिरो पॉईंट झिरो वन डिग्री सेंटीग्रेडला सॉलिड लिक्विड आणि वेपर ह्या तिन्ही पण फेजेस ह्या पॉईंटला असतात म्हणून याला ट्रिपल पॉईंट असं म्हणतात ट्रिपल म्हणजे तीन याच्यात सॉलिड पण आहे लिक्विड पण आहे आणि वेपर पण आहे बाकीच्या याच्यामध्ये दोन दोन आहे लिक्विड वेपर इकडे लिक्विड सॉलिड आणि इकडे सॉलिड वेपर अशा पद्धतीने फेज डायग्राम आपल्याला समजून घेता येतो जसं पाण्याचा फेज डायग्राम काढता येतो तसंच सीओ टू कार्बन डायऑक्साईडचा सुद्धा फेज डायग्राम आपल्याला काढता येतो आणि ह्या पॉईंटला आपल्याला क्रिटिकल पॉईंट असं म्हणता येईल जिथे हा लिक्विड वेपर कव थांबतो संपतो त्याला क्रिटिकल पॉईंट असं म्हणतात तर आपण आता हे समजून घेतलेलं आहे की फ्युजन क का म्हणजे काय सब्लिमेशन कव का म्हणजे काय हा फ्युजन कव आहे हा सब्लिमेशन कव आहे आणि बॉइलिंग कव का म्हणजे काय आणि ट्रिपल पॉईंट म्हणजे काय ओके